वृत्तवाहिनीमध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. वागळेश्वर येथील उच्चभ्रू गुरुसंकुलात शिरण्यासाठी एका चोरट्याने कारचा उपयोग केला, मात्र सीसीटीव्हीच्या आधारे तो पकडला गेला. अनुप ओमप्रकाश राज असे या चोरट्याचे नाव असून त्याला वागळेश्वर पोलिसांनी नुकतीच अटक केले. त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेली मोटार कार आणि चोरीतील सीसीटीव्ही कॅमेरा असा 82,000 ऐवज हस्तगत केला आहे. वागळेश्वर रहेजा गार्डन सोसायटीचे रहिवासी जयेश वाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 ऑगस्ट रोजी पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास रहेजा गार्डन सोसायटीच्या कार्यालयाजवळील एका सीसीटीव्हीची अनोळखी चोरट्याने चोरी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र फड आणि उपनिरीक्षक बाळासाहेब निकुंभ यांच्या पथकाने केलेल्या चौकशीमध्ये घटनास्थळी मिळालेल्या अन्य एका सीसीटीव्हीमध्ये एका कारने संशयित चोरटा आल्याचे निदर्शनास आले. या कार मालकाचा शोध घेतल्यानंतर ही कार अनुपने खासगी प्रवासी वाहतुकीसाठी त्याच्याकडून घेतल्याचे उघड झाले. अनुपचा शोध घेतल्यानंतर रहेजा कॉम्प्लेक्समध्ये शिरण्यासाठी सहज शक्य नसल्यामुळे आपण या कारचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या संकुलातील एका मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न त्याने केला, त्यात अयशस्वी झाल्यानंतर अखेर एका सीसीटीव्हीची चोरी करून तो पसार झाला. मात्र अन्य एका सीसीटीव्हीतून त्याचे भिंग फुटले. त्याला 29 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीसाठी वापरलेली कार आणि सीसीटीव्ही कॅमेराही हस्तगत करण्यात आला आहे. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सअप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सब का मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1,984 रुग्णांची काल नव्याने वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1,42,093 झाली, तर 25 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता 3,867 झाले. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात करोनाचे 379 रुग्ण काल नव्याने आढळून आले. शहरात 29,463 करोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आले, तर 5 जणांचा मृत्यू झालाय. यामुळे आजपर्यंत 885 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आले. कल्याण डोंबिवली परिसरात 588 रुग्णांची वाढ झाली असून 7 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आले. आतापर्यंत 34,108 रुग्ण बाधित झाले, तर मृतांची संख्या 715 झाले. नवी मुंबई महापालिकेत 359 रुग्णांची तर 3 जणांच्या मृत्यूची नोंद काल झाली. आतापर्यंत बाधितांची संख्या 29,914 झाले, तर मृतांची संख्या 750 वर गेले. उल्हासनगर महापालिका परिसरात एकाचा मृत्यू झालाय, तर 25 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत मृतांची संख्या 246 तर बाधित रुग्ण 8,168 झाले. भिवंडी महापालिका क्षेत्रात 25 बाधित आढळून आले, तर एकाचा मृत्यू झालाय. आता बाधितांची संख्या 4,434 झाली असून मृतांची संख्या 295 इतकी झाले. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा.
आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. खारेगाव टोल नाका मार्गे मुंब्रा भागात जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल 65 किलो 214 ग्रॅम वजनाचे 3,26,00,000 चरस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतेच जप्त केले. याच प्रकरणाची धागेदोरे जम्मू काश्मीरमधील पुलवामा पर्यंत लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील अन्य आरोपींच्या शोधासाठी ठाणे पोलिसांना आता काश्मीर पोलिसांची मदत घ्यावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कळवा खारेगाव टोल नाका मार्गे एका लाल रंगाच्या ट्रकमधून चरस या अंमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पिंगळे आणि उपनिरीक्षक गिरीश गायकवाड आदी 15 जणांच्या पथकाने 8 सप्टेंबर रोजी हा संशयित ट्रक मुंबई पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे सापळा लावून पकडला. या ट्रकमधून चरस या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या मुझफ्फर अहमद शाह आणि इरफान अहमद शाह या दोघांनाही 9 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. हे दोघेही काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी असून त्यांनी चरस कोणाकडून आणले ते कोणाला दिले जाणार होते याची त्यांनी कोणतीच माहिती तपास पथकाला दिली नाही. मात्र ज्या हे चरस ज्याने मुंब्रा येथे नेण्यासाठी दिले त्याने केवळ एक व्यक्ती मुंब्रा येथे गेल्यावर तुम्हाला भेटेल, त्याने सांकेतिक भाषेत इशारा केल्यानंतरच त्याच्याकडे हा माल सुपूर्द करायचा असे ठरले होते. मात्र संबंधित व्यक्ती या ट्रककडे येण्यापूर्वी ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने इशारा देऊन या ट्रकला थांबवले. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेले अंमली पदार्थांचा ट्रक पकडण्यासाठी मोठी जोखीम होती. या ट्रकमध्ये हत्यारांसहित टोळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र 15 जणांच्या टीमने सापळा लावून ही मोहीम यशस्वी केल्याचे येथील एका अधिकाऱ्याने सांगितले. नोटीस नोटीस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. व्हेन एवरीवन इज बिजी, टीजीएसबी सोसाइटी मेक्स सोसाइटी मैनेजमेंट वेरी इजी विद ऑनलाइन मेंबर डेटा बैंक, ऑनलाइन पेमेंट ऑफ मेंटेनेंस बिल्स, ऑटोमेटिक पेमेंट रिमाइंडर, मीटिंग रिमाइंडर, कंप्लेंट मैनेजमेंट, डिजिटल नोटिस बोर्ड, पार्किंग मैनेजमेंट, वेंडर डेटा बैंक, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management, ye aapka nahi, aapka kaam hai. ठाणे चाचण्या वाढल्याने कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा चढू लागलाय. त्यामुळे मास्क शिवाय सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी कार्यालयामध्ये वावरणाऱ्या व्यक्तींकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. केवळ दंड वसूल करणे हा या मागचा उद्देश नसून नागरिकांना प्रत्येक व्यक्तीला मास्क घालणे सवयीचे व्हावे यासाठी हा दंड आकारण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. प्रत्येक प्रभाग समिती न्याय याचे नियोजन करून दंडात्मक कारवाई केलेल्या व्यक्तीला रितसर पावती दिली जाणार असून यामध्ये दंडाचे कारण देखील नमूद केले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या संदर्भातील आदेश पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी काढला आहे. ठाणे शहरात चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपेक्षेप्रमाणे रुग्णसंख्याही वाढू लागले. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण हे केवळ 60% आहे. मात्र केवळ टेस्टवर भर न देता करोना रोखण्यासाठी उपाय अंमलबजावणी अधिक प्रभावीरित्या व्हावी यासाठी पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यापुढे मास्क विना सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांवर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. प्रभाग स्तरावरही होणार असून दंड आकारताना दंड आकारण्याचे कारण, ठिकाण, वेळ या सर्व गोष्टी संबंधित अधिकाऱ्यांना नमूद कराव्या लागणार आहेत. पावतीशिवाय पालिकेच्या कर्मचाऱ्याला दंड आकारता येणार नाही. विशेष म्हणजे जाणीवपूर्वक मास्क न घालणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात अधिक कठोर कारवाई करण्याचे नमूद करण्यात आले आहे. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा.
ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड। आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल काच रबर लेदर पॉलिथिन कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। काही दिवसांपूर्वी इंजिनियर तरुणीची सुटका केली असल्याचे सांगण्यात आले होते, यावर संशय व्यक्त केला जात असून तरुणींना दामून ठेवणे म्हणजे भाजपची एक प्रकारे स्टंटबाजी असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केलाय। ठाणे महानगरपालिका हद्दीतील येऊर येथील पाटणपाडा या ठिकाणी मागील 10 दिवसापासून करोना संदर्भात संशोधन व व्हेंटिलेटर तयार करण्याच्या आमिषाने एका सुपरवस्ती नावाच्या एनजीओने वैद्यकीय कामाच्या भानाने काही इंजिनियर तरुणींना दामून ठेवले होते। उच्च शिक्षित असलेल्या 8 ते 10 तरुणींना या एनजीओने ऑनलाईन पोर्टलवरून मेडिकल रिसर्च करण्याच्या नावाखाली जॉब देण्याचे आम्ही टाकून ठाण्यात बोलवले, मात्र त्यांना कोणतेही काम न देता एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते। ज्या खोलीत या तरुणी राहत होत्या त्या ठिकाणी अनेक छुपे कॅमेरेही लावण्यात आले होते। याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने बुधवारी सायंकाळी या तरुणींची सुटका केली, मात्र या संस्थेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्यात न आल्याची माहिती अद्याप वर्तनगर पोलीस स्थानकांकडून प्राप्त झालेली नाही। येऊर येथे काम करणाऱ्या एनजीओचा महिला दिन आणि होलिका उत्सव निमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता, त्यामुळे एका बाजूला संस्थेचा सत्कार करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी केलेल्या गैरकृत्याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा न नोंदवता स्टंटबाजी करायची ही भाजपची खरी असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केलाय। राज्य सरकारने नागरिकांसाठी शिधावाटप दुकानात मोफत तांदूळ गहू व डाळ देण्याची योजना सुरू केली, मात्र राज्य सरकारमार्फत तांदूळ गहू व डाळीचा केला जाणारा पुरवठा निकृष्ट दर्जाचा आहे, यामुळे नागरिक व शिधावाटप दुकानदारांमध्ये नेहमीच वाद होत आहेत। आता तर राज्य सरकारकडून चक्क डाळींना बुरशी व किडे पडलेली डाळ शिधावाटप दुकानात पुरवठा केली जाते। अशी निकृष्ट दर्जाची डाळ जनावरे सुद्धा खाणार नाहीत तर माणसे कशी खातील, याचे भान सरकारला असले पाहिजे। तरी सरकारने चांगल्या दर्जाचे धान्य नागरिकांसाठी शिधावाटप दुकानात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका।